आम्हाला पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे, अजित पवार. या संदर्भात आमची वरिष्ठांसोबत चर्चा झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांना ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या सांगितलेल्या आहेत. आम्हाला देशाचे पुन्हा तिसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचं आहे. जास्तीत जास्त जागा या महायुतीला मिळाल्या पाहिजेत. प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल. यांच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलच काम आमच्याकडून होईल. एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही सगळे बसलो होतो. देवेंद्रजींनी रवींद्र चव्हाण साहेबांना जे काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी पण ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. आम्हाला देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना करायचं आहे. आणि हे पंतप्रधान पद मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करत असताना जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं जागा लोकसभेच्या महायुतीच्या कशा जातील त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्याच्याबद्दलच आम्ही सगळे काम करतो आहे. त्याच्यामुळं वरिष्ठ पातळीवर सगळ्या गोष्टी नीटपणे चाललेल्या आहेत. आणि खाली कुठं काही घडत असेल तर तिथंही समजावून सांगून त्याच्यातनं योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल. प्रत्येकाचा मान सन्मान हा सांभाळला जाईल आणि त्याच्यातून चांगलं कसं घडेल याबद्दलचं काम आमच्या प्रत्येकाकडनं होईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, रायगड.